स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांकरता हर घर तिरंगाचा संकल्प केला. देशात सुद्धा अनेक नवीन उपक्रम राबवण्यात आले. पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील नॉलेज सिटीकडून यंदा सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 700 जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात एका रांगेत 6 अंतर स्पर्धकांनी पार केलं. यात संस्थेचे शालेय विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. सकाळी 7:30 या स्पर्धेला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर अप्पासाहेब निकाळजे यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. ॲक्च्युली हा अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने आझादीच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी आम्ही सायक्लोथॉन हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. यात आम्ही मोर दॅन 500 सायकल सिंगल लाईनमध्ये जवळजवळ 6 जाऊन परत आम्ही इथंच येणार आहोत. आणि हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आज ह्याची नोंदसुद्धा होण्यात येईल. तर आजच्या दिवशी मी आमच्या कॉलेजच्या वतीने सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. थँक्यू. आज आपल्या भारत देशाचे 75 स्वातंत्र्य दिवस आणि अशा निमित्ताने आपल्या देशाला आज 75 पूर्ण आली. आणि अशा ह्या दिवशी सरोली गावामध्ये आपल्या डी वाय पाटीलच्या माध्यमातून, स्कूलच्या माध्यमातून अतिशय एक चांगला हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे की सायकल मॅरेथॉन. आणि यामधून ते आपल्या गावाला, देशाला असा संदेश देत आहे की बाबा याच्यातून पर्यावरण राखलं गेलं पाहिजे आणि आपलं शरीर जे एसटी आहे त्याच्यामध्ये पण व्यायाम करून चांगल्या प्रकारे राहिली गेली पाहिजे, यासाठी हा यांनी एक चांगल्या प्रकारे उपक्रम घेतलेला आहे. आम्ही आमचे क्लासचे 7-8 होतो, बाकीच्यांना पॉसिबल नाही झालं कारण की ते लोक गावाला गेले. त्यांचे कसं वाटलं, एक्सपिरियन्स कसा होता? खूपच छान होता, खूप मजा आली. सगळ्यांनी आम्ही 4 4 जायला 4 यायला 8 टीचिंग स्टाफमध्ये इथे माझा सायक्लोथॉनचा पहिलाच अनुभव होता आणि त्यामध्ये जवळजवळ 7 सायक्लोथॉन आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. तर खूपच छान एक्सपिरियन्स होता आणि बरंच एनर्जेटिक फील करतो आहे मी आता. अगदी छान प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे खूप सारं मोटिवेशन वगैरे मिळालं बाकी बरेच यंग जनरेशनपासून. आणि नक्कीच करणार परत जर कधी असेल ऑर्गनाईज, हा ते येतनं पुढे मी कंटिन्युअसली सायकलिंग चालू करणार आहे. आता त्याच्या आधी कधी केली होती का? अरे होता, पण जरा लॉकडाऊनमध्ये गॅप पडल्यामुळं ते ब्रेक होता. इथनं पुढे आता मी कंटिन्यू रेग्युलरिटीमध्ये चालू करणार सर.